नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गुळ पापडी। गुळ पापडी हा पटापट होणारा आणि खूप चविष्ट पदार्थ आहे। आम्ही जेव्हा शाळेतून घरी यायचो तेव्हा माझ्या आईची गुळ पापडी पटापट तयार झालेली असायची आणि आम्ही भूक लागली असं म्हणायची खोटी की आई लगेच गुळ पापडी द्यायची। कधी रव्याचे लाडू, कधी चिवडा असं करायचीच, पण गुळ पापडी हा प्रकार ती सगळ्यात जास्त करायची, कारण गुळ पापडी ही झटपट होते आणि लहान मुलांना खूप आवडते। तेव्हा चला आता आपण सुरुवात करूया गुळ पापडी करायला। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर नेहमीप्रमाणे सांगते, ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि मी केलेली गुळ पापडी नक्की करून पहा, पाकातली गुळ पापडी। गुळ पापडी दोन प्रकारे होते, पाकातली आणि बिना पाकातली गुळ पापडी। मी तुम्हाला आज पाकातली गुळ पापडी दाखवणार आहे। गुळ पापड्या दोन्ही छान लागतात, पण आपण बघूया आता पाकातली गुळ पापडी करून। चला, गुळ पापडीसाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत आता। फार कमी साहित्यात आणि पटापट होणारा पदार्थ आहे, खूप चविष्ट लागते गुळ पापडी। मी तुम्हाला पाकातली गुळ पापडी दाखवणार आहे। गुळ पापडी दोन प्रकारे करतात, पाकातली आणि बिना पाकातली। तर आज आपण पाकातली करून बघणार आहोत। त्यासाठी हे गव्हाचं पीठ, ह्या भांड्यानी दोन भांडी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच भांड्यानी साधारण पाऊण भांडी, थोडस कमी असा गुळ घ्यायचा आहे। हा गुळ आपल्याला कापून घ्यायचा आहे, ऑर्गॅनिक गुळ आहे हा। हे घरचं साजूक तूप आहे, ही खसखस लागणार आहे आपल्याला। ह्याची थोडीशी भासपीठ भासता भासता त्याच्यात खसखस घालायची। आणि कुणी कुणी ह्याच्यात किसलेलं सुकं खोबरं पण टाकतात। पीठ भासता भासताच टाकायचं असेल तर सुकं खोबरं पण टाकायचं, पण मी टाकत नाही, मला खसखसच आवडते। त्याच्यामुळे एवढ्या पदार्थात आपण आता करून बघणार आहोत टेस्टी गुळ पापडी। आता हे तूप मी गॅसवर कढईत तापत टाकलेलं आहे, तूप तापलेलं आहे। आता हे पीठ त्याच्यात टाकणार आहे, दोन टीस्पून तूप आहे। आणि तूप भाजता भाजता जर कमी वाटलं तर परत आपल्याला टाकता येतं, तेव्हा आता हे पीठ आपण टाकणार आहोत। हे पीठ असं आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय, रंग बदलेपर्यंत भाजायचंय। चांगलं भाजलं गेलं पाहिजे आणि भाजता भाजता मी थोडं थोडं तूप ह्याच्यात टाकणार आहे, मला कमी वाटलं तर। हे बघा, आता तूप कमी वाटतंय मला, तर मी अजून दोन चमचे तूप ह्याच्यात ऍड करते। आणि हे आता असं खरपूस भाजून घ्यायचं। हे बघा, ह्याचा रंग चेंज झालेला आहे आणि मी ह्याच्यात अजून तूप ऍड केलेलं आहे। साधारण अजून मी चार चमचे, म्हणजे एकूण सहा टीस्पून तूप ऍड केलेलं आहे। आणि आता भाजत आलेलं असल्यामुळे मी ह्याच्यात खसखस, एक चमचा खसखस टाकणार आहे। तुम्हाला आवडीप्रमाणे कितीही टाका, मी आता दीड चमचा खसखस टाकते। हे बघा, हा असा कलर यायला पाहिजे, असा रंग आणि सुवास पण खूप छान येतो याचा। तुपावर आपण पीठ भाजतो त्याच्यामुळे। आणि मी ह्याच्यात भाजता भाजता खसखस घातलेली आहे आणि ह्याच्यातली एक चमचा सुंठ पावडर पण घातलेली आहे, कारण आमच्या शेजारी एक सुंदर बेबी जन्माला आली आहे, त्याच्यामुळे मी ह्या गुळ पापड्या करून देणार आहे। तर बाळंतिणीला जर का खायचं असेल तर थोडीशी सुंठ पावडर पण ह्याच्यात टाकायची। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ आता गार होऊन देणार आहे। हे पूर्ण गार झालं की ह्याच्यात जर का काही गोळे असतील तर ते मोडून टाकायचे आणि मग गुळाचा पाक करून त्याच्यात हे पीठ मिक्स करायचं। मी दाखवते कसं ते।
हे बघा, आता जे आपण पीठ भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालं आणि त्याच्यातले गोळे मी मोडून घेतलेले आहेत। हे बघा, आता त्याच्यात अजिबात गोळे नाही आहेत। आणि ह्या भांड्यानी दोन भांडी एकदम गच्च भरून आपलं पीठ आहे गव्हाचं। आणि ह्याच भांड्यानी एवढा दोन भांडी गूळ आहे। एक भांडं मी टाकलं ह्याच्यात आणि हे एवढं भरायचं पाऊण भांड। आणि ह्याच्यात आता थोडंसं आपण पाणी घालणार आहोत आणि पाकाला ठेवणार आहोत। हे बघा, आता ह्या ज्या भांड्यात आपण पीठ भाजून घेतलं होतं त्याच्यात आपण गूळ घेतलेला आहे, म्हणजे दुसरी भांडी करायची गरज नाही। आणि ह्या पेल्यानी अर्धा पेला ह्याच्यात पाणी टाकायचं आणि आता गॅसवर ठेवायचं। आता गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला, एकतारी पाक करायचा आहे। साधारण अशी तार आली, एक तार मी दाखवते की मग त्याच्यात हे पीठ मिक्स करायचं। हे पीठ मिक्स करायचं। गुळ पापडी हा माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे। मला शाळेतनं आल्यावरती भूक लागली की माझी आईची गुळ पापडी तयार असायची। माझ्या आईचा हा फेवरेट पदार्थ आहे आणि माझा सुद्धा। आणि माझा पण एकदम साधा, सोप्पा आणि पटकन होणारा पदार्थ आहे आणि चविष्ट। हे पा, हे असं आता उकळत आहे। आपण बघू याची तार आले का। एक तार आली असेल तर आपण पीठ टाकून देऊया त्याच्यात। आता आपण बघूया। हां, ही बघा, ही अशी एक तार आली पाहिजे। ही एक तार आली की मग पीठ टाकायचं। आता हे पीठ आपण ह्याच्यात मिक्स करायचं। आता हे सगळं पीठ आपण ह्याच्यात मिक्स केलंय। हे बघा, आणि आता मात्र हे फटाफट घाटायचं। आणि इकडे तूप लावलेली थाळी तयार आहे। त्या थाळीमध्ये ह्या हे पीठ मी ओतणार आहे कारण ते बराबर सुकतं आता। आणि थापताना पण खूप फटाफट थापायचं। हे बघा, हे असं सगळं मिक्स झालं। आता आपण हे ओतूया तूप लावलेल्या थाळ्यात। आणि पाक करताना त्याच्यात अर्धा चमचा तूप पण टाकायचं, म्हणजे पाकाला शायनिंग छान येतं। आपण खूप टाकलेलं आहे आधी, त्याच्यामुळे अर्धा चमचा टाकलं तरी बास। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पटापट या ताटल्यांमध्ये ओतून त्याला वाटीने थापणार आहोत। वाटीला पण मी तूप लावून घेतलेलं आहे। हे पहा, हे पहा, हे काढून घेतलेले आहे। आता हे पटापट आपल्याला थापायचे, नाही तर हे कसं माहितीये पटकन पटापट सुकतं आणि मग ते सेट होऊन जातं। हे पहा, हे आता असं थापून तयार आहे। आता हे थोडंसं थंड झालं असं कोमट की ह्याच्या वड्या पाडायच्या, पण कोमट कोमट ह्याच्यात पाण्याच्या पूर्ण गार नाही होऊन जायचं, नाही तर मग त्या वड्या पडणार नाहीत। ही बघा, ही आपली गुळपापडी तयार झाली आहे। जर का तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्ही असे वरून ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता थंड व्हायच्या आधी, पण मला अशी प्लेनच आवडते म्हणून मी प्लेनच ठेवलेली आहे। हे बघा, आता आपण काढूया गोड पापडी। ही पा, ही आपली गुळ पापडीची वडी रेडी।